मेळावा वांद्रे इथल्या बीकेसी मध्येच होणार आहे। या मेळाव्याचं पोस्टर माझ्याच्या हाती लागलंय। आम्ही विचारांचे वारसदार असा उल्लेख पोस्टरवर करण्यात आलाय। तसंच पोस्टरवर धनुष्यबाणाचं चिन्हही दिसतंय। फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट मंत्री माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेला आहे। अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही दुजोरा दिलाय। भाजपच्या जाचाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता, त्यामुळे अशोक चव्हाण बोलतायत ते खरं आहे असं विनायक राऊत म्हणाले। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला। एवढंच नाही तर त्यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा खैरेंचा आहे। पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया ट्रोल झालेल्या पंकजा मुंडे यांचं आणखी एक वक्तव्य समोर आलंय। सध्या मी बेरोजगार आहे असं पंकजा मुंडे म्हणाले। तसंच व्हिडिओ ट्रोलिंगबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली। आजकालच्या युद्धामध्ये तलवारी भाले लागत नाहीत, केवळ ट्रोलिंग पुरेसं आहे असं पंकजा मुंडे म्हणाले। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ यांनी सरस्वती पूजनाबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजप आंदोलन करणार आहे। भाजप मुंबईकडून वांद्रे येथील एमईटी कॉलेज समोर आज दुपारी 1:45 आंदोलन करेल। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक कवित राहते। आज भुजबळ फार्म्सच्या गेटवरती भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी देवीची आरती करत भुजबळांचा निषेध केलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांसोबत दुपारी 2 बैठक घेणार आहेत। ही बैठक वायबी चव्हाण सेंटर इथे होईल। पीएफआय आणि आरएसएसवर बंदी संदर्भात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रीय सुरक्षा आणि मुद्द्यावरती राजकारण नको, राष्ट्रीय सुरक्षा राजकारणापेक्षा वेगळी असावी, संवेदनशील विषय लीक होऊ नयेत, संविधानाच्या चौकटीत जे असेल त्याप्रमाणे करावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। ठाणे जिल्ह्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंभेनाक्यावरती स्थापन केलेल्या देवीच्या आरतीच्या निमित्तानं ठाकरे आणि शिंदे गट आज आमनेसामने येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे संध्याकाळी टेंभेनाक्यावरच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत। मात्र टेंभेनाक्याच्या देवीच्या आरतीसाठी वेळ शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांच्याकडून आधीच आरक्षित करण्यात आली आहे, त्यामुळे आज आरतीच्या निमित्तानं काही राजकीय घडतं का हे पाहावं लागेल। मुंबईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास केला जाणार आहे। यासोबतच अहमदाबाद नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचाही पुनर्विकास होणार आहे। दुकानांवर मराठी भाषेत ठळक अक्षरात दर्शनी भागात पाट्या लावण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपते, मात्र आतापर्यंत फक्त 48% दुकानदारांनीच मराठी पाट्या लावल्यात, त्यामुळे पालिका 1 ऑक्टोबरपासून काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मुंबईतल्या चांदिवलीमध्ये मोठा धक्का बसलाय। चांदिवली परिसरातील 4 शाखाप्रमुख आणि 4 महिला संघटकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बौद्ध भिक्खू संघाची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली आहे आणि त्यावरती सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्यात की बौद्ध भिक्खू आणि संघाची थेट तुलना होऊ शकत नाही, ते अर्धवटरावांना समजणार नाही असं विधान सुषमा अंधारे यांचं आहे। उद्धवजींवर हे संस्कार झाले तर नारायण राणे यांच्यावर औषध होणार नाहीत अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका दिलाय। राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्या आणि कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत। रखडलेला धारावी पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं चौथ्यांदा पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतलाय। राज्यामध्ये कोथिंबिरीचा भाव गगनाला भिडलाय। कोथिंबिरीच्या एका जुडीची किंमत 200 रुपयांना मिळते। कोथिंबिरीची जुळी 200 रुपयाला गेल्यानं ग्राहकांकडून नाराजीचा सूर आहे। कोथिंबिरीचे दर त्वरित कमी करण्याची ग्राहकांची मागणी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय। राज्य सेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर या 4 दिवशी होईल। मुंबईतील बेस्टचे बस थांबे आता हायफाय होणार आहेत। बस स्टॉपवरती वायफाय, ई वाचनालय, पॅनिक बटन सारख्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लंपी आजारावर 1 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। बाधित क्षेत्रातील जवळजवळ 73 लाख पशुधनाचं मोफत लसीकरण झालंय। मुंबईतील एका पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला कोर्टानं दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम ही टाटा कॅन्सर रुग्णालय मदत निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले। इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव गावातील पुलाचे भूमिपूजन तसंच विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं दांडी आणि गरब्याच्या तालावरती ठेका धरणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीमध्ये महिला मेळाव्यामध्ये त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला। भिवंडीतील खासदार कपिल पाटील यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कपिल पाटील यांचं फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्यात आलंय।
चाळीसगाव से भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांचाही फेसबुक अकाउंट हॅक झालंय. हॅकरनं हातामध्ये चाकू घेतलेला धमकी देणारा तसंच बदनामीकारक फोटो अपलोड केलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.